नमस्कार। ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे शहरामध्ये कोविडच्या उपचारांसाठी ज्यावेळेस सर्वसामान्य पेशंट हा खाजगी रुग्णालयामध्ये जातो त्यावेळेस त्यांच्याकडनं लाखो रुपयांचं बिल वसूल केलं जात असल्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांनी लक्ष वेधलं आहे। नागरिकांना एवढी बिलं भरणं परवडणार कसं यासहित अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत। बघूया अविनाश जाधव काय म्हणत आहेत। जे कोणी आता नवीन पेशंट येत आहेत किंवा मागच्या 8 दिवसात आलेत त्यांना हॉरायझन हॉस्पिटल असेल, कौशल्य हॉस्पिटल असेल, त्यांना बेतनी हॉस्पिटल असेल अशा ठिकाणी पाठवलं जातं आणि त्यांना तिथे प्रेफर केल्याच्या नंतर आत्ता असं कळतं आहे की तिथून जे पेशंट बाहेर येत आहेत त्यांचं बिल हे 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या घरात येतं आहे। आणि मला असं वाटतं की सरकार सगळी व्यवस्था करते, सरकार सगळं करते कोविडच्या विरोधात जाऊन। आज लोक घरी बसून आहेत आणि 1.25 लाख ते 1.5 लाख रुपये बिल आज कोविडच्या पेशंटचं येत आहे। कृपया हात जोडून विनंती आहे ठाणे महानगरपालिकेला, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना की कृपया सरकारी हॉस्पिटलमध्ये सगळ्यात जास्त व्यवस्था करा। प्रायव्हेट हॉस्पिटलला लोकांना प्रेफर करू नका। प्रायव्हेट हॉस्पिटलचे बिल हे 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या घरात आहे। कुठलीही ट्रीटमेंट करोनाला नाही, काही गोळ्या ठराविक गोळ्या दिल्या जातात आणि मी हे खूप जबाबदारीने बोलतो आहे कारण माझे मित्र आता ह्या कोविडच्या पॉझिटिव्ह झाले होते आणि ते त्यातून बाहेर आलेले आहेत। त्याच्यामुळे मी जबाबदारीने सांगतो खूप मोठी ट्रीटमेंट नाही आहे, याचा अर्थ प्रायव्हेट हॉस्पिटल आता लोकांना फसवण्याच्या तयारीत आहे किंवा फसवायला सुरू केलेलं आहे। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जीवाची पर्वा न करता रस्त्यावर अहोरात्र लढणाऱ्या पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने पोलिसांना PPE किटचं वाटप करण्यात आलं। नुकताच हा उपक्रम धनगर प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवण्यात आला। सध्या रस्त्यावर मोठ्या संख्येने पोलीस आपली ड्युटी बजावत आहेत। या कालावधीत ते स्वतःचा जीवाची बाजी लावत आहेत। अनेक पोलिसांना आत्तापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामुळे या सगळ्या पोलिसांना धनगर प्रतिष्ठानच्या वतीने 100 PPE किट देण्यात आल्या आहेत। शहर पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक शिवाजीराव राठोड यांच्याकडे या PPE किटचं वितरण अध्यक्ष दीपक कुरकुंडे, कार्याध्यक्ष महेश गुंड, अनिल जरग यांनी केलं। या PPE किटसाठी धनगर समाजाचे युवा कार्यकर्ते उद्योजक संदेश कौतिके यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे। पोलीस नागरिकांच्या जीवितासाठी 16-16 तास कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांच्या जीवितांचं रक्षण करणं हे समाजातील प्रत्येक घटकाचं कर्तव्य आहे आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं श्री दीपक कुरकुंडे यांनी सांगितलं। सध्या आपण पाहतात की कोरोनाचं संकट मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ठाण्यातसुद्धा कोरोनाचे रुग्णांमध्ये वाढ होत आहे। ही बाब लक्षात घेऊन आम्ही काल धनगर प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने पोलिसांना PPE किटचं वाटप केलं आहे, कारण ह्या कोरोनाची लागण आता पोलिसांना पण होऊ लागली आहे। ह्या पोलिसांच्या आरोग्याची कुठेतरी काळजी या दृष्टिकोनातून आम्ही काल ठाणे शहर व ठाणे ग्रामीण यांना प्रत्येकी 100-100 किटचं वाटप केलं आहे। टोटल 200 किटचं आम्ही पोलिसांना वाटप केलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे सदस्य श्री प्रकाश पायरे यांच्या पुढाकाराने नौपाडा परिसरातील नागरिकांसाठी भाजी वाटप सुरू करण्यात आलं आहे। नौपाडा परिसरामध्ये अनेक नागरिक हे गोरगरीब आहेत, ते कष्टकरी देखील आहेत, मात्र लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये त्यांचे अतोनात हाल होत आहेत। नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन श्री प्रकाश पायरे यांच्या पुढाकाराने नागोबाची वाडी, छेडा अँड छेडा, यश आनंद या परिसरामध्ये हे वाटप करण्यात आलं। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शुल्क न घेता 1 किलो कांदे, टोमॅटो, फ्लॉवर, दुधी, कोबी, शिमला मिरची, कांद्याची पात असं पॅकेट तयार करण्यात आलं आणि ते नागरिकांना वाटण्यात आलं। बाळा गवस, आप्पा वेटे, आशिष चिपाडे, प्रथमेश आमरे आदींच्या उपस्थितीमध्ये हे वाटप करण्यात आलं। पहिलं प्रथम आम्ही जर काय केलं असेल तर आम्ही जवळजवळ नोपर्यंत प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन आम्ही सॅनिटायझर करून घेतलं। सॅनिटायझर करून घेतल्यानंतर नेक्स्ट टाईम काय झालं की लोकांना जी गरज असते एक दूध, किराणा सामान आणि भाजीपाला। आमच्या नौपाड्याजवळ 3 दुकानं होती किराणाची, महाराष्ट्र पावसाचं नागरी स्टोअर आणि सेंटर स्टोअर। ह्या 3 लोकांना सांगितलं की सेफ डिस्टन्स पाळणं गरजेचं आहे,
यासाठी आम्ही त्यांना आखून दिलं आणि लोकांना सांगितलं. राहिला प्रश्न दुधाचा, दुधाधंदा माझा असल्यामुळे आम्ही लोकांना घरपोच सेवा व्यवस्थित दिली की लोक बाहेर पडतात का म्हणे ही काळजी घेतली. आणि ते 4-5 दिवसांमध्ये आम्ही जेव्हा बघितलं की नौपाड्यातल्या प्रत्येक भाजीवाला जो होता, भाजीवाल्याचा भाव जो होता, जो फ्लावरसारखी गोष्ट होती ही 100 रुपये किलो गेली होती. अशावर काय करायचं होतं, आम्ही नाशिकमध्ये माझे मित्र होते सकपाळ म्हणून त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि सांगितलं मला भाजी पाहिजे. आणि भाजी आणल्यानंतर आम्ही प्रत्येक बिल्डिंगमध्ये ती भाजी घेऊन गेलो आणि ती भाजी आम्ही व्यवस्थित सर्व्हिस लावून प्रत्येक बिल्डिंगमध्ये ती भाजी आम्ही वाटप करतो आहे. ज्या ज्या बिल्डिंगला गरज, ज्या सोसायटीला गरज असते त्या मला कॉल करतात. त्या दिवशी आम्ही सकाळी 8 वाजता 9 वाजता गाडी घेऊन जातो. प्रत्येक माणसं लाईनमध्ये उभे राहतात आणि ती भाजी येतो. फळांचा राजा अर्थातच आंबा आणि आंब्यांचा राजा अर्थातच हापूस आंबा. मग हापूस आंब्यांचा राजा देवगडचा हापूस. देवगडच्या अस्सल हापूसची चव चाखायची असेल तर ठाण्याच्या काळे बंधूंना पर्यायच नाही. कुठलीही रासायनिक प्रक्रिया न केलेले आणि गवतामध्ये पिकवलेल्या हापूस आंब्यांसाठी काळे बंधू वारे कंपाऊंड घंटाळी मंदिराजवळ ठाणे आणि देढिया निवास नेहरू मैदान डंबिवली काळे बंधू. देवभक्ती 7-in-1 अत्री आणि गौतम अगरबत्ती सात्विकतेची मांगल्याची पावित्र्याची अनुभूती 7 दिवसांसाठी 7 खास सुगंधांची प्राप्ती पितांबरी देवभक्ती वाढवी प्रसन्नता मनाची. चला नवरदेवाच्या खरेदीसाठी आजच जाऊया. अरे पण हा नवरदेव का रुसलाय? अहो त्याला लग्नाची खरेदी बॅरॉन मधूनच करायची आहे आणि आमचा विचार आहे एखाद्या मोठ्या शोरूम मधून खरेदीचा. अहो नवरदेवाचं बरोबरच आहे की बॅरॉन म्हणजे विश्वसनीयता, बॅरॉन म्हणजे उच्चतम दर्जा आणि वाजवी किंमत, बॅरॉन म्हणजे लेटेस्ट फॅशन आणि स्टाईल, बॅरॉन म्हणजे 50% खसखशीत डिस्काउंट. मग आता कुणाचं ऐकणार, स्वतःचं की या हुशार नवरदेवाचं? अर्थातच नवरदेवाचं. लग्नाची खरेदी बॅरॉन मेन्सवेअर मधूनच करायची. येस, बॅरॉन मेन्स स्टुडिओ जिल्हा परिषदेसमोर तलावपाळी ठाणे. फॅशन मीन्स बॅरॉन, फॅशन मीन्स बॅरॉन, मेन्सवेअर की जी जान, बॅरॉन बॅरॉन बॅरॉन. ठाणे महानगरपालिका आणि कल्याण डंबिवली महानगरपालिकेला खासदार श्री श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने प्रत्येकी 10 व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत. नुकतंच हे व्हेंटिलेटर्स महापालिका आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. कृष्णा डायग्नोस्टिक्स आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या महाविद्यमाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून रुग्णाला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेता येणार आहे, त्यामुळे अतिगंभीर रुग्णांना याचा चांगला फायदा होऊ शकेल असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. खासदार निधीतून यापूर्वीच 50 लाख रुपयांचा निधी खासदारांनी कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी दिला आहे. सध्या खासदार निधी रद्द झाल्याने यापुढे खासदार निधी देता येणं शक्य नसलं तरी CSR माध्यमातून आपण निश्चितपणे मदत करत राहू असं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतले जे प्रायव्हेट हॉस्पिटल आपण हस्तांतरित केलेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जे बिलो पॉवर्टी लाईनचे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना, गोरगरीब जनतेला मोफत उपचार जो आहे तो आपण अवेलेबल करून दिला पाहिजे. याचाच प्रयोग आम्ही कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये केले. 3 हॉस्पिटल आम्ही भाडेतत्वावरती घेतलेले आहेत आणि त्यांच्याशी करार करून घेतला आहे की या हॉस्पिटलमध्ये केशरी आणि पिवळ्या रेशन कार्ड त्यांच्याकडे आहे, त्यांचा जी ट्रीटमेंट जी आहे ती फ्री ऑफ चार्ज आम्ही करणार आहोत.
तशीच मागणी जी आहे ती या आयुक्तांशी मी केलेली आहे आणि तेही त्याच्यावरती सकारात्मक आहेत. लवकरात लवकर हे जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत त्या प्रायव्हेट हॉस्पिटलबरोबर करार जो आहे तो करायला हवा आणि ह्या सगळ्या पेशंट्सला दिलासा द्यायला हवा, कारण की या सगळ्या पेशंट्सला स्वॅब 4,500 रुपये किंमत त्याची आहे ते परवडत नाहीत, आणि त्याचबरोबर ट्रीटमेंट जी आहे प्रायव्हेट हॉस्पिटलची ती सामान्य जनतेला परवडत नसल्यामुळे ही मागणी मी केलेली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर चांगलाच वाढताना दिसतो आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं चित्र बघायला गेलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 687 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत साधारणपणे 4,765 एवढ्या टेस्ट झाल्या असून 3,324 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून 134 जण हे कोरोनामुक्त झाले असून त्यांना हॉस्पिटलमधनं घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. एकट्या ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 226 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 33 जण बरे झाले असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 129, नवी मुंबईमध्ये 132, मीरा भाईंदर परिसरात 146, उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 2, भिवंडी 11, अंबरनाथ 6, बदलापूर 17 आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये एकंदर 18 जण कोरोनाबाधित असल्याचं चित्र बघायला मिळतं. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी खोकला फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा.
दरम्यान ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढतानाचं चित्र बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना देखील राबवण्यात येत आहेत. या उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त आणि जनसंपर्क अधिकारी श्री संदीप माळवी यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज नव्याने 17 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यामुळे 1 कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा जवळपास 226 वर पोहोचलेला आहे. त्यापैकी आज 4 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. ते विविध रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. त्यामुळे आत्ता ठाणे शहरामध्ये 1 जे उपचार घेत असलेले जे रुग्ण आहेत त्यांची संख्या 185 झालेली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.